ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सुळकूड योजनेसंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार निमंत्रक विठ्ठल चोपडे यांची माहिती। इचलकरंजी शहरासाठी मंजूर दूधगंगा पाणी योजनेच्या संदर्भात सर्वपक्षीय अंमलबजावणी समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांची 2 दिवसांमध्ये मुंबई येथे भेट घेऊन योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात विनंती करण्यात येणार असल्याची माहिती दूधगंगा अंमलबजावणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांनी दिली। इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीवरून सुळकूड तालुका कागल येथून अमृत योजनेतून नळपाणी योजना मंजूर झालेली आहे। या योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असताना दूधगंगा काठावरून विरोध झाल्याने गेल्या काही दिवसापासून या योजनेचे काम थंडावले आहे। इचलकरंजी शहरात सध्या 4 दिवस आड पाणी पुरवठा होत असून महिला वर्गाचे पाण्यासाठी प्रचंड हाल चालू आहेत। इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेसंदर्भात होत असणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती, पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या परिस्थितीमुळे सदर दिवशी होणारी बैठक रद्द झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आलं होतं। त्यानंतर लोकसभेचे विशेष अधिवेशन व लगेचच गणेश उत्सव चालू झाल्याने ही बैठक लांबणीवर गेली होती। या पार्श्वभूमीवर सदरची एकत्रित बैठक लावण्यापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाणी योजनेसंदर्भात वस्तुस्थिती सांगून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त बैठक घेऊन चर्चातून मार्ग काढण्याबाबत मुख्यमंत्री यांना विनंती करण्यात येणार आहे। याकरिता येत्या 2 दिवसांमध्ये खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हळवणकर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही विनंती करणार असल्याची माहिती विठ्ठल चोपडे यांनी दिली। महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।